अँटी करप्शन ब्युरोची रेड घरावर पडल्याचं समजताच एका तहसीलदारानं तब्बल 15 ते 20 लाख रुपयांच्या नोटा स्टोवर जाळून टाकल्यात. ही घटना आहे राजस्थानमधील शिरोही जिल्ह्यातील पिंडवाडा तहसीलमधील जमीन अभिलेख निरीक्षक असणाऱ्या परबत सिंगला 1 लाखांची लाच घेताना पकडण्यात आलं. या प्रकरणी तहसीलदाराला पकडण्यासाठी टीम पोहोचली असताना कल्पेश कुमार जैन या तहसीलदारांना स्वतःच्याच घरात कोंडून घेतलं आणि नोटा जाळून टाकल्याचं वृत्त पीटीआयनं दिलं आहे.